हाय फ्रेंड्स, अश्विनी रेसिपी अँड ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पालक गरगट्टा भाजी. त्याला तर मग पाहूया. मी इथे एक जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आता ती कढईमध्ये शिजवण्यासाठी टाकलेली आहे. मी इथे पूर्णच भाजी टाकलेली आहे. आता मी इथे थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळीऐवजी तुरीची डाळ पण घेऊ शकता. आता ती मी पालकामध्ये टाकलेली आहे शिजण्यासाठी. आणि पाणी टाकलेलं आहे पालक छान असा शिजण्यासाठी. आता डाळ आणि पालक छान मिक्स करून घेत आहे मी. पाहू शकता आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या पालकाला छानशी उकळी आलेली आहे. मी कमी गॅसवरच ही भाजी शिजवून घेणार आहे. भाजी शिजती तोपर्यंत मी मिरच्या आणि मिरच्या बारीक करून घेत आहे. अशा प्रकारे बारीक करायच्या आहेत. हवा असल्यास थोड्याशा मोठ्या ठेवल्या तरी चालतील. लगेचच मी शेंगदाणे थोडीशी ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत. आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. पाहू शकतात आता जास्तीचं पाणी मी भाजीतलं काढून घेत आहे. आणि त्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे ज्वारीचं पीठ वापरते. ज्वारीच्या पीठाऐवजी बेसन पीठ वापरलं तरी चालतं. खूप छान लागते ज्वारीच्या पीठाने पण. अशा प्रकारे मॅश करत आपल्याला एकदम भाजी पूर्णपणे बारीक करत जायचं आहे. पाहू शकतात भाजी मस्त अशी बारीक होत चाललेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भाजी एकदम बारीक करायची. हवा असल्यास मॅशरनी पण करू शकता. पण चमच्याने केल्यावर खूप छान अशी भाजी हाटली जाते किंवा बारीक केली जाते. भाजीमधली डाळ जर एकदम पूर्ण गाळ शिजलेली हवी असल्यास भाजी शिजवण्याच्या अगोदर अर्धाक्षा तास ही डाळ भिजू घालायची. म्हणजे छान अशी भाजी बरोबर छान डाळ शिजली जाते. अर्धी कच्ची डाळ खूपच छान लागते अशा प्रकारे केल्यावर. अशा प्रकारे आपल्याला भाजी मिक्स करत जायचं आहे. पाहू शकता इथे माझी भाजी झालेली आहे. छान असा पूर्ण मॅश झालेली आहे पाहू शकतात. आता मी फोडणीसाठी लागलेलं साहित्य घेतलेलं आहे. लसूण, मी लसूण असं बारीक चिरून घेतलेलं आहे पाहू शकतात. मिरच्याचं वाटण घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट. पाणी घेतलेलं आहे भाजीमधलं काढलेलं. दुसरं मी पाणी वापरणार नाही. आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे पाहू शकता. त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये मोहरी टाकत आहे. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी आपली छान अशी तडतडली पाहिजे. पाहू शकता आपली मोहरी छान तडतडायला लागलेली आहे. मोहरी छान अशी फुलून आली की मी त्यामध्ये लगेचच लसूण टाकत आहे. लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हवं असल्यास लसूण पेस्ट पण टाकू शकता किंवा लसूण थोडासा ठेचून टाकू शकतात. पण मी लसूण नकलून घेतलेलं आहे. अशाने भाजी खूप छान लागते. आता हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे. आणि हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण. पाहू शकता आपलं वाटण छान परतलेलं आहे. आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे. 1/2 चमचा हळद टाकत आहे. एक वेळेस मिक्स करून घेते. आणि पालकाचा गरगट्टा टाकून घेत आहे. तो पण चांगला मिक्स करून घेत आहे.
आता राहिलेलं पाणी टाकून घेत आहे पालकाचं. आणि मिक्स करून घेत आहे. आपल्याला भाजी कितपत घट्ट हवी त्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर शेंगदाण्याचा कूट घेते टाकून आणि आणखीन एक वेळेस मिक्स करून घेते. पाहू शकता कलर किती छान आलेला आहे भाजीला. कमी गॅसवर असं रटरट झालं होऊ द्यायचं. एक वेळेस हलवून घेते आणखीन. बुडापासून हलवून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ खाली चिकटणार नाही भाजीतलं. पाहू शकता आपली भाजी एकदम तयार आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब पण करा.